अरे कोण आहे ही तेजस्वी मुलगी? साक्षात देवीचं रूप आहे ही. तर आमची शेजारीची पोरगी येते. झाला अपशकून. नेमका चांगल्या कामाला जात असताना नाट लावला कार्टीनं. आपल्या कंपनीतल्या गाड्यांच्या मेंटेनन्सचं काम आपण ह्यांना द्यावं असं मला वाटतंय. मी कॉन्ट्रॅक्ट तयार करून ठेवायला सांगतो, उद्या ऑफिसला येऊन सही करून जा. कुणाचं तोंड बघून निघाला होतास घरातून? ज्या कोणाचं तोंड बघून निघालास ना तो भाग्यवान. आई हे कसले पैसे? ते तू देत होतास का नाही मला पैसे? त्यातलं थोडं थोडं काढून ठेवलं होतं. अरे तुलाच द्यायचे म्हणून काढले होते, घे. पण एक महत्वाची गोष्ट सांगतो आज, ती ऐक. तुला जेव्हा कामावरून काढून टाकला ना, तेव्हा हे घर कोणाच्या पैशांवर चालत होतं माहितीये? या मुलीच्या पैशांवर. तिला तू कायम नाकारत आलेला आहेस. आणि हे पैसे तिने कसे कमवले माहितीये तुला? तर आमच्याच ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये काम करून तिने पैसे कमवले. आणि त्या पैशांवरती हे घर चालत होत. कशा आहात मॅडम? नाही म्हणजे काही काम होत का? हो, बेस्ट फ्रेंड आहेस ना तू माझी. सर पिकनिकला जाऊया आपण. सॉरी मॅडम. नसता आगाऊ पण आवडत नाहीये मला. चोख काम करायचं, पैसे घ्यायचे आणि निघायचं, कळलं? हो मॅडम. त्या विलास पाटीलला कुठेच काम मिळणार नाही याची मी पूर्ण व्यवस्था केलेली आहे. तुला फक्त त्या भिकारड्या माऊवरती लक्ष ठेवायचंय. तिच्यावर लक्ष ठेवून मला अपडेट्स देत राहायचं. ती नक्की काय करते, तिलाही कुठेच काम मिळालं नाही पाहिजे. ते पूर्ण घर बर्बाद झालेलं हवंय मला. अन्न पाण्याला तडफडले पाहिजे ते सगळे पाटील. तेव्हा कुठे माझं समाधान होईल. समजलं? हो मॅडम. ठीक आहे, लाग का मला? हो मॅडम. विलास पाटील, आता तुझा सगळा माज उतरवते की नाही ते बघ. काका, काका, काका सावकाश सांभाळ स्वतःला. काय होतंय, चक्कर आली का तुम्हाला? नाही सर, माझ डोकं. सावकाश सावकाश, कुठे जायचंय तुम्हाला? या मी नेते. या या सावकाशा. करपला जन्म सारा नावट जिंदगीची कुठ दिसला निवारा. हे कळा ना काही यो कशा पायी करपला जन्म सारा वावटळ जिंदगीची कुठ दिसला निवारा. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय का? होय. पाणी हवे का? नाही नको. तुझ झाल ना व्यवस्थित? यो कल्लोळ
रोहन, मी पोलिसांना येऊन सगळं सांगणार होते, पण मला माऊने काय सांगितलं माहितीये, रोहन जर पकडला गेला तर बाबांना आणि आजीला खूप त्रास होईल, म्हणून माऊने सगळा आरोप स्वतःवरती घेतला. ही पोरगी जन्माला आल्यापासून हे वाडा भांडतोय, रडतोय, अपशकुनीच आई. आता ही या घरात राहणार नाही. सार जगात वागन नात्यात बी बर घातले माहेच्या पदरात ती गोटी गोटी ह्या घरात नाही नाही. विलास पिराच्या खांदा खांदा काय बी संबंध नाही. कल्लोळ आज माझ्या खानदानाच्या अब्रू त्या ज्यूस सेंटरवर चवाट्यावर आलेली बघितली मी. आता मला समजतंय, मी कमवत नसताना पाटील साहेब तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, घरामध्ये पैशांची अडचण आहे, तुम्हाला टेन्शन आहे, म्हणून माऊ एकटी कोणालाही न सांगता रात्रीच्या वेळेला स्टॉलवर भुर्जीपाव विकत होती. 7 वर्षांची असल्यापासून लोकांच्या घरी डबे पोहोचवते ती, पण तुम्हाला तर रोहनच्या पुढे कधी कोणी दिसलंच नाही. सरदेशमुखाच्या कंपनीत ह्या पोरीनं जर काम केलं नसतं ना तर घरात जेव्हा शिराव होत होता ना त्यात जे बदाम पिस्ते बेदाणे पडत होते ना ते पडले नसते रे. माझ्या बाळाला बाबा हवेत, तो गुन्हेगार आहे असा शिक्का नको पडायला, म्हणून माऊने सगळा आरोप स्वतःवरती घेतला. माझ्यावर आलेला खोटा आरोप त्या पोरीनं स्वतःच्या डोक्यावर घेतला, येतो काय बी असेल, पण तिचे उपकार आहेत माझ्यावर. या घरात राहील, इथनं कुठं बी जाणार नाही. नाही ग बाई, आम्ही समधे रातभर इथंच बसून आहे. आई, रागाच्या भरात बाबांनी काही विचित्र करून घेतलं नसेल ना. अक्षरे उगाच काही बाई नको ग बोलूस. काळजी वाटते गाई, आपण अजून थोडा वेळ थांबू नाहीतर पोलिसातच जाऊयात. अरे देवा, हे आताच वाढवायचं होत. आता कसला अपशक माऊ. आई, पण रात्रभर थांबले, आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायलाच पाहिजे. चला ना निघूयात. साहेब,
घरी आले नाहीत बघा, आम्हाला तक्रार नोंदवायची. विलास पाटील, किती वेळ झाला? 12 तास होऊन गेले. अजून 24 तास झालेले नाहीये. 24 तास होत मग आम्हाला तक्रार घेता येईल. हो असं काय म्हणताय तुम्ही? ते 24 तासात माझ्या लेकराचं काय झालं? तर 24 तास होते म्हण. साहेब, एक साधारण 45 वर्षाच्या माणसाची डेड बॉडी मिळाली. त्या डेड बॉडी बरोबर हे ताईत मिळाले. बाबांनी जीवाच काही वेड वाकड नसेल नका करून घेतलं. एक मिनिट, ती डेड बॉडी कुणाची आहे त्याची अजून खात्री व्हायची. तुम्ही लगेच इथे रडारड सुरू करू नका. असं कसं बोलताय तुम्ही? आई येत त्यांच्या द्या. हवलदार, यांच्या बरोबर जा आणि खात्री करून घ्या. आर्या, अक्षरा, तुम्ही घरी जा मुलींना. या अवस्थेत तिथं येणं बरं नाही. आम्ही आतो जाऊ, पण काय होईल ते कळवा आम्हाला पटकन. तुम्ही जा. या पुढे बघा. शेज आहेत का तुमच्या नातेवाईक? माझी लेकर वाऱ्यावर पडली असती ग. आई,
आज आपण ज्या प्रसंगातून गेलो आहोत ना, ती वेळ वैऱ्यावर सुद्धा नको यायला बघा. माझ्या लेकरा, जवळ तो तुला माऊ म्हणून हाक मारत नाही ना, आणि बाप म्हणून आशीर्वादाचा हात तुझ्या डोसक्यावर ठेवत नाही, तोवर तो तुझा कर्जदार आहे. ज्या दिवशी तो तुला आपलं म्हणल ना, तेव्हा तो या कर्जात न मोकळा होईल बघ, तेव्हा हे आपलं घर आनंदी होईल. अशी कशी जाशील का तू? ह्याच्यामुळे कोणी बी काय करायचं नाहीये. माझा इलाज माझ्या घराचा जीव आहे, आणि तू तू माझा प्राण आहेस ग लेकरा, तू माझा प्राण आहेस. जवळ तुम्ही दोघ एकत्र येत नाही ना, तवर माझ्या जीवात जीव येणार नाही बघ. हाच मथुर देवानं आपली परीक्षा बघितली, तो इलाज नाही. मग इलाज कुठं आहे? आई आपण घरी जाऊया, कदाचित ते घरी चालले असतील. चल घराकडे जाऊया आपले. खरा आरोपी रोहन आहे हे आम्हा दोघींना आधीपासून माहिती होत. मी पोलिसांना येऊन सगळं सांगणार होते, पण मला माऊने काय सांगितलं माहितीये? रोहन जर पकडला गेला तर बाबांना आणि आजीला खूप त्रास होईल. माझ्या बाळाला बाबा हवेत, तो गुन्हेगार आहे असा शिक्का नको पडायला म्हणून माऊने सगळा आरोप स्वतःवरती घेतला. तुझं लक्ष नव्हतं म्हणून मी. इट्स ओके. तू असं अचानक जरी आलो असलो तरी सुद्धा अनपेक्षित नक्कीच नाहीये. विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू. शौनक, तुझ्या लक्षात आहे? ऑफकोर्स, म्हणूनच म्हणालो ना की अचानक जरी आलो असलो तरी सुद्धा अनपेक्षित नक्कीच नाहीये. कसं आहे माहितीये सिद्धू, आपल्यामध्ये जो काही वाद आहे किंवा मी तुला जे काही बोललो ते एका पोलीस इन्स्पेक्टरला बोल, पण आपली मैत्री तर तशीच आहे ना आणि ती तशीच राहणार. पण तुला माहिती आहे ना मी बर्थडे सेलिब्रेट करत नाही. पण तुलाही माहिती आहे ना की मी कायम तुझा बर्थडे सेलिब्रेट करतो म्हणून. थँक्यू. येस थँक्यू. लक्षात आहे नाही बर्फी? ऑफकोर्स, ब्रिजलाल कडची आहे ना. तुला आठवतंय ना आपण कॉलेजला जाण्याच्या आधी मिठाई खायचो आणि मग जायचो. दॅट वॉज सो लॉंग. ये बस. थँक्यू. कॉफी सांगतो तुझ्यासाठी. अंकुश, अरे खरंच नको. का? नाही, इट्स ओके, नेक्स्ट टाइम. म्हणजे मी आत्ता फक्त तुझ्याशी गप्पा मारायला. शौनक, तू मोठा झालायस खरा, पण तुझ्यामध्ये ना अजूनही एक लहान मूल दडले. खूप चटकन तू रिॲक्ट होतोस, खूप लवकर गैरसमज करून घेतोस. असेल कदाचित, पण तू बदललायस एवढं मात्र नक्की. तुझा रोग कुठल्या दिशेने चाललाय कळतंय मला. बोल स्पष्टपणे सांग. ओके, स्पष्टच बोलतो. मला सांग, केसला चुकीची दिशा कोणी दिली? केस मिसलीड कोणी केली?
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.